पुन्हा पुन्हा याल. अहो हीच तर आहे पलुशच्या श्री बालाजी बेकरीची कमाल. ब्रेड, बटर, बिस्किट, नानकटाई, रोज ताजा खमंग खुसखुशीत माल. पेढे, लाडू, समोसा, कॅडबरी केक सह करा वाढदिवसाची धमाल. सर्व प्रकारच्या बेकरी प्रॉडक्ट साठी श्री बालाजी बेकरी, केक शॉप अँड स्वीट्स, कराड तासगाव रोड, नवीन बस स्थानक जवळ, पलूस. नमस्कार, मी नूतन. आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस. पाहुयात आजच्या घडामोडी. एसटी कामगारांशी सरकारने दडपशाहीने वागता कामा नये. प्रवीण दरेकर यांचा पलूस येथे सरकारला इशारा. एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी न्याय असून त्यांना न्याय मिळाला नाही तर हा प्रश्न आम्ही विधानसभेत मांडून मंजूर करून घेऊ. प्रशासनाने, एसटी संघटनेने कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले असले तरी भाजपा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. एसटी कर्मचाऱ्यांशी सरकारने दडपशाहीने वागता कामा नये असा इशारा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पलूस येथे दिला. मंगळवारी सांगली दौऱ्यावर आले असताना त्यांनी पलूस येथे ठिय्या आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी पत्रकारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक निलंबनाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, तालुकाध्यक्ष विजय पाटील, सभापती दीपक मोहिते, स्वाभिमानीचे नगरसेवक निलेश सुगडे, नारायण निकम उपस्थित होते. सरकारने अशा पद्धतीनं दडपशाहीनं वागता कामा नये, कोणावरही कारवाई करता कामा नये आणि शेतकऱ्यांचं आंदोलन समन्वयाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी सोडवण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे सेवा समाप्ती करणं, निलंबन करणं हा काही उपाय नाही आणि त्याच्यामुळे या ठिकाणी माणुसकीच्या दृष्टीनं, सहानुभूतीच्या दृष्टीनं त्या कष्टकरी कर्मचाऱ्यांकडे पाहिलं पाहिजे आणि त्यांचा जो विलीनीकरणाचा प्रश्न आहे तो कशा पद्धतीनं समन्वयातनं सोडवता येतील याचा सरकारने विचार करावा आणि महाराष्ट्रातल्या कष्टकरी कामगाराला त्या ठिकाणी न्याय द्यावा. आणि जर ह्या लोकांना जरी सेवा समाप्ती झाल्यानंतर घेतलं नाहीये तर मग आपली भूमिका काय असेल? नाही, 100% आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्ही त्या कर्मचाऱ्यांना घ्यावं यासाठी सरकारकडे आग्रही भूमिका घेऊ. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.